आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माजी मंत्री आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा 14 तारखेला गोवा विधानसभेवर शिवोली मतदारसंघातनं जे हमखास निवडून येणार आहेत ते दयानंद भाई मांद्रेकर मंचावर उपस्थित, राम शिंदेजी, अविनाश कोळेजी, रणजित सिंग मोहिते पाटीलजी, मोहन दाभाडेजी, मनीषा तुरस्कर, निहारिका मांद्रेकर, नारायण मांद्रेकर, राजसिंग राणे, अमित मांद्रेकर, पुष्पा चोडणकर, प्रसाद कोरगावकर, दिगंबर आगरवाडेकर, सर्वच मंचावरील मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित, सर्व माता भगिनी बंधू आणि प्रेसच्या माझ्या मित्रांनो, मगाशी भाषणाची सुरुवात करताना भाई असं म्हणाले की शेवटच्या वक्त्यासमोर मोठा प्रश्न असतो, आधीच्या वक्त्यांनी सगळंच बोललेलं असतं त्यामुळे शेवटच्या वक्त्यांनी काय बोलायचा प्रश्न असतो, पण भाई माझ्यासमोर हा प्रश्न नाही आहे. याचं कारण आधी सगळे कोकणीत बोलले आहे, मला मराठीत बोलायचं आहे, त्यामुळे ते जे बोलले आहेत ते मी बोललं तरी मला चालू शकतो. पण आता गोव्याच्या निवडणुकीमध्ये रंग भरला जातोय आणि शिवोलीच्या निवडणुकीत तर जास्तच रंग आहे. 13-13 उमेदवार. पण मला या गोष्टीची खात्री आहे, शेवटी आपण कुठल्याही व्यक्तीला निवडत असताना त्यांचा अनुभव पाहतो, कामाची पद्धत पाहतो, त्यांनी काय केलं हे पाहतो. आणि आता या सगळ्या 13 उमेदवारांना जर त्यांचा एकत्रित अनुभव बघितला तर मला सांगा, भाई निवडा अनुभवी एक तरी उमेदवार यांच्याकडे आहे का? एकही नाही. एवढं काम केलेला एक तरी उमेदवार आहे का? नाही आहे. मग आपल्याला अशा प्रकारचा एक उमेदवार की ज्यांना अनुभव आहे, ज्यांनी काम केलं आहे, ज्यांनी विकास केला आहे, ज्यांना विकासाची दृष्टी आहे, त्यांना सोडून नवख्या उमेदवारांना निवडून देण्याचं काहीतरी कारण आहे का? आणि म्हणून मला विश्वास आहे की किती लोक आले आणि कुठूनही आले, काही बाहेरचे आहेत, काही आतले आहेत, काही इकडचे आहेत, काही तिकडचे आहेत, काही थैल्या घेऊन आले आहेत, काही पिशव्या घेऊन आले आहेत, काही पैसे घेऊन आले आहेत, हे किती आले तरी शिवोलीत निवडून येणार दयानंद भाई मांद्रेकर. खरं म्हणजे आताच या ठिकाणी भाईंनी सांगितलं आणि खरंय, या गोव्याचा चेहरा जर कोणी बदलला असेल तर तो मनोहरभाई पर्रिकरांनी बदलला. या गोव्याला एक आधुनिक रूप मनोहरभाईंनी दिलं, या गोव्याच्या राजकारणाला एक स्थैर्य हे मनोहरभाईंनी दिलं आणि या गोव्याला विकासाचा चेहरा हा मनोहरभाईंनी दिला, एक भ्रष्टाचार मुक्त प्रशासन हे मनोहरभाईंनी दिलं, एक स्कॅम मुक्त शासन हे मनोहरभाईंनी दिलं. आपण बघा, 2005 ते 2012 दिगंबर कामतांच्या नेतृत्वातलं काँग्रेसचं सरकार एक तरी दिवस असा गेला का की ज्या दिवशी नवीन स्कॅम झाला नाही. इतके वेगवेगळे स्कॅम झाले की अक्षरशः गोव्याच्या सत्तेचे लचके तोडून तोडून आपल्या तिजोऱ्या भरण्याचं काम हे त्या काळामध्ये काँग्रेसने केलं. आणि आजही काँग्रेसला सत्ता जर हवी असेल तर ती गोव्याचं भलं करण्याकरता नाही, गोव्याच्या सत्तेचे लचके तोडायचे आहेत आणि आपली घरं भरायची आहेत, म्हणून यांना सत्ता हवी आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं बदलण्याचं काम हे मनोहरभाई पर्रिकरांनी केलं आणि त्याला डबल इंजिनच्या मोदीजींच्या सरकाराची जोड मिळाल्यानंतर मनोहरभाईंपासनं तर डॉक्टर प्रमोद सावंतांपर्यंत या गोव्याचा चेहरा बदलला, रूप बदललं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही या ठिकाणी गोव्यामध्ये झालेली आपण बघितली. आज ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचा या ठिकाणी उल्लेख चालला होता, अटल सेतू असेल किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील,
या सगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातनं आज गोव्यामध्ये एक आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे. मोप्याच्या एअरपोर्टमुळे सगळ्यात मोठं काय होणार आहे, एकतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये गोव्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 4 पटीनं वाढ झाली, पण त्याही पेक्षा वाढ होऊ शकली असती. मात्र आत्ताचं जे आपले एअरपोर्ट आहे, हे एअरपोर्ट हे सैनिकी एअरपोर्ट आहे. ते सैनिकी एअरपोर्ट असल्यामुळे, ते सेनेकडे असल्यामुळे जवळजवळ 6 तास ते एअरपोर्ट बंद असतं, आणि म्हणून जगातनं आणि देशातनं सगळ्या कंपन्या आम्हाला फ्लाईट उतरवायला जागा द्या, वेळ द्या मागतात, पण देता येत नाही. मोप्याचं एअरपोर्ट झाल्यानंतर जगभरातनं आणि देशातनं कोणीही फ्लाईटची परवानगी मागितली तर ती मिळणार आहे. आज जेवढी विमानं गोव्यात येतात त्याच्या 4 पट विमानं या गोव्यात येतील, आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी आल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योगाला चालना मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर गोवा हे कन्व्हेन्शन कॅपिटल होईल, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. आज अनेक वेळा आमचे तरुण हे सरकारी नोकरीच्या पाठी लागतात, पण सरकारी नोकरीपेक्षाही चांगल्या नोकऱ्या या एका एअरपोर्टमुळे आणि त्या इलेक्ट्रॉनिक सिटीमुळे या ठिकाणी तयार होणार आहेत. आणि आमची जी नवीन तरुणाई आहे, जी शिकते आहे, त्या तरुणाईकरता या इलेक्ट्रॉनिक झोनच्या माध्यमातून आधुनिक अशा प्रकारच्या रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, हे जे गोव्याचं स्वप्न आहे, एक नवीन गोवा तयार करण्याचं जे स्वप्न आहे, ते खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होत आहे. पण हे होत असताना काही लोकांना मात्र 2-4 मतदारसंघ आपल्या कब्ज्यात असले पाहिजे, आपलंच त्या ठिकाणी चाललं पाहिजे, आपणच त्या ठिकाणी हप्ता वसुली केली पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता तयार झाली आहे. होते आपल्याही सोबत होते काही लोक गेले, कारण आपल्याकडे चालत नाही त्यामुळे इकडे तिकडे गेले, आणि आता बाहेरून येऊन या ठिकाणी सांगून राहिले. त्यांनाही मी सांगू इच्छितो, तुम्हाला जर वाटत असेल की पैशाच्या भरोशावर शिवोलीच्या लोकांना तुम्ही विकत घेऊ शकाल, तर हे शक्य नाही आहे. ही शिवोली वारंवार एका बहुजन समाजाच्या नेत्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली, आणि उद्याही त्यांच्याच पाठीची शिवोली उभी राहील हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. अरे केवळ पैशाच्या भरोशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर देशामध्ये टाटा बिर्ला अंबानी अडाणी हेच देशाचे प्रधानमंत्री राहिले असते. चहा विकणारे मोदी हे देशाचे प्रधानमंत्री जाऊ शकले असते का? त्यामुळे काम कोण करू शकतंय बघितलं पाहिजे, कोण काम करताय, कोण आपल्यामध्ये आहे, आणि कोणाला केवळ सत्ता याकरता हवी आहे की नंतर आपलं राज्य चालवायचं आणि वसुलीचा धंदा करायचा आहे, हा जो काही फरक आहे हा आपल्या सगळ्यांना समजून घ्यावा लागेल आणि इतरांनाही समजावा लागेल. आज खरं म्हणजे गोव्यामध्ये अनेक पक्ष आले, काही बंगालचे पक्ष आले, दिल्लीचा पक्ष आला, आणि हे सगळे गोव्यात येऊन इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा करतात. आता काल राहुल गांधी आले होते, आणि राहुल गांधी म्हणाले आम्ही न्याय स्कीम देणार, आणि आम्ही 70,000 रुपये देणार का 60,000 रुपये देणार काहीतरी सांगितलं. माझा त्यांना सवाल आहे, राहुल गांधीजी, छत्तीसगडच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही हीच घोषणा त्या ठिकाणी केली होती, आता तिथे सरकार येऊन 4 वर्ष झाली, अरे 60,000 तर सोडा, साधे 6 रुपये देखील दिले नाही. छत्तीसगडमध्ये मोदीजींचे जे पैसे येतात त्याच्या व्यतिरिक्त एक नवा खडकू देखील तुम्ही त्या ठिकाणी दिला नाही. अरे आमच्या मनोहरभाईंनी तर यापूर्वीच इतक्या योजना सुरू करून टाकल्या, महिलांकरता योजना, विधवांकरता योजना, बुजुर्गांकरता योजना, या ठिकाणी सगळ्यांकरता हेल्थच्या योजना, आणि तुम्ही इथे येऊन खोट्या घोषणा करत. बरं त्यांना आकडेही लक्षात राहत नाही, ते सकाळी गेले ते उत्तराखंडमध्ये, आणि उत्तराखंडमध्ये म्हणाले की आमच्या सरकारने सगळीकडे ठरवलं आहे आणि 72 कोटी रुपये आम्ही सगळ्यांना देणार आहे. मग गोव्यामध्ये आले म्हणाले 60,000 रुपये आम्ही देणार आहे. मग अजून तिसरीकडे गेले अजून काहीतरी वेगळं बोलले. काय बोलतात माहिती आहे? त्यांना माहितीच आहे आपण निवडून येणारच नाही आहे, काही पूर्ण करायचंच नाही आहे. ज्यांना माहिती आहे की आपल्याला काही पूर्ण करायचं नाही आहे, ते तुम्हाला उद्या हेही येऊन सांगू शकतात, आम्ही ताजमहाल बांधून देऊ, आम्ही तुमच्या घरावर सोन्याचा मडका ठेवू, आम्ही तुम्हाला सुवर्ण मंदिर बांधून देऊ. सांगायला काय जातं, तोंडाची वाफच जाते, त्यापेक्षा जास्त काय जातं. आता तो जो दिल्लीचा पक्ष आला आहे त्यांची तर अवस्था अशी आहे, तुम्हाला सांगतो, त्यांना दिवसातनं 5 वेळा खोटं बोलल्याशिवाय जेवणच जात नाही.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5 वेळा खोटं बोलतात, त्याशिवाय जेवतच नाही, आणि काय वाटतं ते सांगतात. आणि कलकत्त्याच्या पक्षाची तर हालत त्याहीपेक्षा खराब आहे. त्यांना तर माझा सवाल आहे, तुम्ही इथे येऊन सांगता हे करू ते करू, अरे तुमच्या बंगालमध्ये मला दाखवा तुम्ही काय केलं, काहीच केलं नाही तुम्ही बंगालमध्ये. त्या बंगालमध्ये खऱ्या अर्थानं आत्ताची स्थिती अशी आहे की देशामध्ये मोठ्या राज्यांमधलं सगळ्यात गरीब राज्य जर कुठलं असेल तर ते बंगाल राज्य आहे. मोठ्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त गरिबी बंगालमध्ये आहे. इथे महिलांना कुठलं कार्ड देऊ म्हणता, युवकांना कार्ड तुमच्या बंगालमध्ये द्या ना, तिथे एकही कार्ड नाही आहे, तिथे पोस्ट कार्ड देखील दिलं नाही, बाकी कुठला कार्ड सोडून द्या. आणि इथे येऊन सांगतात आम्ही हे करू ते करू, हे सगळे केवळ या ठिकाणी भूलथापा देण्याकरता आलेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हे लोक ज्या दिवशी निवडणूक संपे त्या दिवशी हे परत जाणार आहेत. हे कोणी इथे थांबणार नाही आहे. इथे थांबणार आहे BJP, इथे थांबणार आहे दयानंद भाई, इथे थांबणार आहे प्रमोद सावंत, आणि इथे थांबणार आहे मोदीजींचा आशीर्वाद. आणि म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, गोव्याच्या राजकारणामध्ये जी स्थिरता आता आपण आणलेली आहे, 10 वर्ष विकास केला आहे, आता पुढच्या 5 वर्षात गोव्याला समृद्धीकडे न्यायचं आहे. आणि गोव्याला समृद्धीकडे न्यायचं असेल तर पुढचे 8 दिवस तुमच्या सगळ्यांचे आम्हाला हवे आहेत. तुमचे याकरता हवे आहेत की तुम्ही सगळ्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांना आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे सांगण्याची आवश्यकता आहे की साधी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक गोव्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष भाजपचं सरकार राहिलं तर आमचे मुलं जे आहेत त्यांच्या जीवनात परिवर्तन येणार आहे, गोव्यामध्ये विकास होणार आहे, गोव्यामध्ये परिवर्तन होणार आहे, आमची पुढच्या पिढीला न्याय मिळणार आहे, त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत, त्यांच्याकरता उद्योग येणार आहेत. आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, ही गोव्यामध्ये परिवर्तन घडवणारी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये चुकलो तर पुढची पिढी विचारेल की तुम्ही त्यावेळी चुकीचा निर्णय का घेतला, आमच्या भविष्याशी का खेळलात. आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य हे मजबूत आहे मोदीजींच्या हातात, ते मजबूत आहे भाजपच्या हातात. आणि ते भविष्य आणि भवितव्य घडवण्याकरता 14 तारखेला एकच काम करायचं आहे, सकाळी उठायचं आहे, आपल्या आराध्य दैवताला नमस्कार करायचा आहे, आणि आपल्याला त्या ठिकाणी वोटिंग बूथवर जाऊन दयानंद मांद्रेकरांसमोर कमळाचं बटन दाबायचं आहे, आणि आपले 5 वर्ष सेक्युअर करायचे आहे. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, देव बरे करू.